नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल संघर्ष एडिटरमध्ये आणि मी संघर्ष। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये ऑइल पेंट इफेक्ट कसा मारायचा मित्रांनो फोटोला, तर त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो। म्हणजे ऑइल पेंट कशाप्रकारे मारायचा काही नाही आणि चेहरा कशाप्रकारे गोरा करायचा काही नाही ते सर्व सांगणार आहे। तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे स्किप करू नका। आणि जर तुम्हाला डेली बॅकग्राऊंड आणि पीएनजीस लागत असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा। आणि भावनं, जर तुम्हाला काही बॅनर एडिटिंग किंवा व्हिडिओ एडिटिंगमध्ये कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आयडीला मेसेज करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करा आणि फॉलो करा। चला तर मित्रांनो, कुठलाही वेळ न वाया घालवता आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर मित्रांनो, मी फोटो या ठिकाणी ॲड करून घेतला आहे, तर तुम्ही फोटो बघून लक्षात आला असेल की हा फोटो कोणाचा आहे। तर मित्रांनो, आपले लाडके एकेस भाऊ पाटील यांचा फोटो मी या ठिकाणी यूज केला आहे, तर बघू शकता तुम्ही। तर आज आपण यांच्या फोटोला ऑइल इफेक्ट देणार आहोत मित्रांनो, तर बघा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत। तर मित्रांनो, आता फोटो ॲड करून घ्या तुम्ही पण। फोटो ॲड केल्याच्यानंतर या ठिकाणी लाईटवर क्लिक करा खाली, त्यानंतर याचं जे कॉन्स्टंट आहे ते आपल्याला वाढून टाकायचं आहे भाऊ, बघू शकता तुम्ही 27 ठेवून टाका मित्रांनो याचं जे कॉन्स्टंट आहे ते। त्यानंतर कलरवर क्लिक करा आणि खाली जाऊ, वायब्रन्स आहे ते त्याचं आपल्याला थोडं वाढवायचं आहे भाऊ, 14 करून ठेवा। त्यानंतर याचं जे सॅच्युरेशन आहे ते पण आपल्याला थोडं वाढवायचं आहे, म्हणजे 4, 5, 6 ठेवा। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मिक्सवर क्लिक करा आणि रेडच्या बाजूचा कलर बघू शकता मित्रांनो, स्टार्टिंग 2 त्यावर क्लिक करा आणि जो या फोटोचं सॅच्युरेशन आहे ते आपल्याला थोडं वाढवायचं आहे व्यवस्थितपणे, तर बघू शकता। त्यानंतर थोडा रेड कलरसुद्धा वाढून घ्या, 4 करून टाका मित्रांनो, 4-5 सॅच्युरेशनच वाढवायचं आहे। त्यानंतर ऑरेंज कलर सिलेक्ट करा, त्यानंतर याचं जे ल्युमन्स आहे ते थोडं आपल्याला मायनस करा, म्हणजे प्लस करायचं आहे मित्रांनो, 12। आणि त्यानंतर आकाशी कलर दिसते मित्रांनो तुम्हाला हिरव्याच्या बाजूला, त्यावर क्लिक करा आणि थोडं वाढून टाका सॅच्युरेशन, जास्त पण डार्क करू नका मित्रांनो, व्यवस्थितपणे 28 ठेवून टाका। त्यानंतर निळा पण थोडा घ्या 24 आणि जांभळा कलर पण घ्या 20 दरम्यान। त्यानंतर जो लास्टचा कलर आहे गुलाबी तो पण आपल्याला 16-15 दरम्यान घ्यायचा। त्यानंतर डन करून टाका। डन केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी इफेक्टवर जा, स्टेक्चर आपल्याला वाढून टाकायचा आहे मित्रांनो, तर स्टेक्चर 19:18 ठेवून टाका, 19:18। त्यानंतर याची जे क्लिअरिटी आहे मित्रांनो, तर क्लिअरिटी वाढवायची आपल्याला थोडी, तर 21 ठेवा। आणि थोडं मित्रांनो आपल्याला जे डेजन्स आहे ते आपल्याला -4 ठेवायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी डिटेल्सवर क्लिक करा आणि शार्पनिंग वाढवा, थोडी शार्पनिंग वाढवा। त्यानंतर भावानो आता बघू शकता एकदम असे शार्पनिंग दिसते फोटोला, तर थोडं स्मूथ करायचं, त्यासाठी आपल्याला नॉईज रिड्युशनवर क्लिक करायचं आहे आणि वाढून टाकायचं आहे मित्रांनो नॉईज रिड्युशन, तर ते आपल्याला 70 ठेवायचं आहे मित्रांनो, बघू शकता एकदम स्मूथ प्रकारे एकदम खतरनाक इफेक्ट बसला आहे मित्रांनो आपल्या फोटोवर। त्यानंतर याचे जे थोडे डिटेल्स आहेत ते वाढवा, तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी आपला फोटो रेडी झाला आहे अर्ध्याच्यावर। त्यानंतर याची थोडी शार्पनिंग कमी करा भावानो, म्हणजे थोडा स्मूथ होईल आपला फोटो। तर मित्रांनो बघू शकता एकदम HD क्वालिटीमध्ये आपला इफेक्ट बसला आहे फोटोवर, तर त्या आता गॅलरीमध्ये सेव्ह करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही मित्रांनो या ठिकाणी शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि सेव्ह टू डिवाइस करून घ्या। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका, त्यानंतर ओके करा। तर आपला हा फोटो गॅलरीमध्ये एकदम HD क्वालिटीमध्ये सेव्ह झाला आहे। तर मित्रांनो तुम्हाला याचा आता कॉपी इफेक्ट करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी 3 क्लिक करून कॉपी इफेक्ट करू शकता, म्हणजे तुम्हाला आता जास्त करायची गरज नाही मित्रांनो। जर तुम्ही नवीन फोटो ॲड केला तर तुम्ही या ठिकाणी 3 क्लिक करून पेस्ट सेटिंग पण करू शकता, म्हणजे असाच सेम इफेक्ट तुमच्या दुसऱ्या फोटोला पण बसणार। मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, आणि चॅनलवर फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि भावांनो भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, घरीच राहा, सुरक्षित राहा।